दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले आणि दादा कोंडक्यांची खट्याळ सवय, थोडीशी आंबट सवय, त्या पार्टीत गेल्यानंतर दादांना पहिल्यांदा कळलं की बायकांची एक पार्टी असते ज्याला किटी पार्टी असं म्हणतात. त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर एका सुंदर बाईला पाहिल्यावर सवयीप्रमाणे दादा कोंडके निळू फुलेंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना झुमके, तिच्या मायला ते कुणी दिले माहित आहे? मी दिले, मी. आणि या बाईने जी नाकामध्ये नथ घातली ज्या मायला ती कुणी दिली माहित आहे? मी दिली, मी. आणि या बाईने जी अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना ज्या मायला ती कुणी दिली माहित आहे? मी दिली, मी. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, पण हे दादा, तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जे मुलं आहे खरंच हुशार प्रेक्षक आहेत. चला, तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते, विनोद काय असतात कळतात, फार बरं वाटतं. एन्जॉय करताय तुम्ही दिवाळीचा सण, एवढा आपण साजरा करतोय. विनोद, माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात. विनोदासाठी अशी प्रॉपर जागा लागत नाही, इथे विनोद घडलाच पाहिजे. माणसांच्या सवयींमधनं विनोद घडतात. परमेश्वराने या धरणीवर अशी अशी लोकं सोडलेत ज्यांना आम्ही टिपतो, मसाला लावतो, परत तुमच्यापर्यंत पोचवतो. प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये परमेश्वराने सवय दिल्यात, कुणाला चांगल्या, कुणाला खूप चांगल्या, कुणाला अति चांगल्या. तुम्ही जे दिवसभर करता ते बघत नाही, मी दिवस रात्र तर टिपत असतो. लोकांच्या सवयींमधनं विनोद कशी घडतात? एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतंय तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय असते. दिसतं तो जेवतोय तरी लोक विचारतात. काय जेवतोय काय? ए बघ रे, जेवतोय बघ. एखादा माणूस झोपलेला असला, त्यांना दिसतं तो झोपलाय बिचारा, नाईट शिफ्ट करून ड्युटी करून आलाय, बेडरूममध्ये झोपलाय, जबरदस्ती बेडरूममध्ये घुसतात, त्याला उठवतात. झोपलाय का? हे तर काहीच नाही, एका माणसाचं प्रेत चाललं होतं. अफाट गर्दी, ज्याने खांदा दिला होता त्यालाच एकाने विचारलं, मेला काय? तो म्हणाला, ना त्याला झोपायची सवय, मला फिरवायची. सणासुदीचे दिवस चालले, दिवाळीचा सण एवढा मोठा साजरा करतोय आपण आणि रस्त्यावर एवढी गर्दी बघायला मिळते. माणूस घरातून बाहेर पडलाय बाजारात शॉपिंग करण्यासाठी. काही माणसं आनंदात फिरतात, काही लोक टेन्शनमध्ये फिरतायत. आता सणासुदीचे दिवस आहेत. परवा एक माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन बाजारातनं चालला होता. एकाने पाहिलं, सवयी बघा, एकाने पाहिलं, विचारलं, वहिनी गरोदर आहे? तो म्हणाला, नाही, तिने फुटबॉल खेळलाय. आमच्या बाळाला एक सवय आहे. आगरी बोली भाषा सात समुद्र पार गेली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही तर संपूर्ण भारतात पसरली. लोकांनी भरपूर प्रेम दिलं, भरपूर आशीर्वाद दिला आणि तुमच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्र शासनाने कलाभूषणचं पुरस्कार दिलं. आगरी भाषा सात समुद्र पार गेली, त्याचा मला सगळ्यात मोठा अभिमान आहे. माझा बाळा लोकांना खूप आवडतो. बाळाच्या गप्पा भरपूर आहेत, सणासुदीचे दिवस आहेत आणि बाळाला दर रविवारी नॉनव्हेज खायची हौस आहे. कोंबडी, बकरा, काही ना काही खात असतो. मी रविवारी सकाळी त्याच्या घरी गेलो, त्याला म्हणालो, अरे बाला, आज संडे. अरे कसला रे संडे ना फांडे त्याच्या आला संडे? नाही नाही, आज संडे. काही कोंबडी बिंबरीचा बंदोबस्त केले का नाही? अरे कसली रे कोंबडी याच्या आला? हल्लीच्या कोंबड्या जाम हुशार. हुशार मा याच्या आला? काल मी कोंबडी आणली, हा आणली ना टाकली पिंजऱ्यान, ती हुशार मागच्या दारातून पळून गेली. मा मी पण हुशार, परत पकडली, परत पिंजऱ्यान टाकली, याच्या आला ती डबल हुशार. ह मा ती परत मागच्या दारातून पळून गेली, याच्या आला माझा डोकाच फिरला. मी बोलो, तू जेसच्या कोंबड्या इसकटल्या धरून कापून खाऊन टाकली म? अरे ती जाम हुशार, सकाळी परत मागच्या दारातून पळून गेली. प्रत्येक माणसाला जसं सवय दिल्यात तसंच परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये काही ॲलर्जी दिल्यात की माणूस कोणाला तरी घाबरावा म्हणून परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये एक भीती दिली आहे. काही लोक उंदराला घाबरतात, काही लोक झुरळाला घाबरतात, काही लोक मांजरीला घाबरतात. एक यूपीचा भैया, त्याला कुत्र्याची ॲलर्जी, कुत्रा बघितला की घाबरायचा.
त्याच्या लग्नाला 30-35 वर्ष झाली होती, पण बायकोला माहीतच नाही माझा नवरा कुत्र्याला घाबरतो. ती त्याला खुश करण्यासाठी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कुत्रा घेऊन घरी आली. हा संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आला, पाहिला बायको कुत्रा घेऊन आले. कुत्र्याकडे बघून बायकोला म्हणाला, का उठपटांग उठाकेले आई, तुमको मालूम है कुत्ते का हमको कितना एलर्जी है, ये सुसरे का इतना लंबा बाल है, कहां शुरू होता है कहां खत्म होता है मालूम नहीं पड़ता, बिस्किट यहां खिलाओ मुंह वहां से खोलता है, इसको उठा के बाहर फेंकना पड़ेगा. कुत्र्याला घेतला नाकेर टाकला, घरी आला तो मागच्या गलीत ना कुत्रा घरी, ये सुसरा तो लालू से बड़ा चालू है, ये हमसे पहले पहुंच गया, अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा आएगा नहीं. परत कुत्र्याला घेतला नाक्यावर गेला गल्लीत गेला लांब फेकला, परत घरी आला तर पाहिला परत कुत्रा मागच्या गल्लीत ना घरी, सुसरा तो धोनी से ज्यादा दौड़ता है, बार बार हमसे पहले पहुंचता है, अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा जिंदगी भर घूमता रहेगा आएगा नहीं. कुत्र्याला घेतला नाक्यावर गेला गल्लीत गेला चौकात गेला राना वना जंगलामध्ये लांब फेकला आणि बायकोला मोबाईलवर फोन केला, कुत्ता आ गया का? बायकोने हाँ तो आ गया, वापस भेज दो. बोले काहे? अरे हम रास्ता भूल गया हूं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये बायका भरपूर आहेत, बायका 9 ते 12 नवऱ्याला सोडतील पण टी व्ही सोडत नाहीत. सगळे कार्यक्रम बायकांसाठी आहेत, चॅनलचं माध्यम वाढलं, तुम्ही बघा प्रत्येकासाठी वेगवेगळे चॅनल आहेत, बायकांसाठी वेगळे, पुरुषांसाठी वेगळे, वरिष्ठांसाठी वेगळे, लहान मुलांसाठी वेगळे. मुलांच्या हातात चॅनल आलं की मुलं त्यांच्याप्रमाणे कार्यक्रम बघतात. परवा एक मुलगा आईजवळ हट्ट धरत म्हणाला, आई छोटा भीम लाव, छोटा भीम लाव. आई म्हणे, थांब तुझा बाप येतोय मोठा भीम. ही मुलं आहेत, कधी काय बोलतील याचा नेम नाही. लहान मुलं पहिल्यांदा घरातून बाहेर पडतात, फर्स्ट टाइम घरातून लहान मुलं घरातून बाहेर पडतात. आई वडील पहिल्यांदा मुलगा मोठा झाला थोडासा की चालायला लागला की त्याला घेऊन फिरतात बागेत रस्त्यावर वगैरे. असाच एक बाप एका लहान मुलाला पहिल्यांदा घराच्या बाहेर घेऊन चालला होता, तर मुलाला सगळं नवीन नवीन दिसत होतं, बस ट्रेन रिक्षा बाग बगीचा सगळं काही. मुलाने पाहिलं एक प्रेत चाललंय. आता लहान मुलगा त्याला काय कळे ना, चार माणसांच्या खांद्यावर काय चाललंय, तो विचारावं असं वाटलं म्हणून त्याने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा ते काय, बाबा ते काय. आता बाप कसा सांगणार, सांगितलं तर मुलगा घाबरेल, मुलाच्या स्वप्नात येईल, म्हणून बाप त्याला समजवण्या पुरतात म्हणाला, बाळा ती पालखी आहे मोठ्या माणसाची. मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही पण मोठे ना, तुमची कधी निघणार पालखी. आणि माझं ऑब्झर्वेशन असतं, मी नेहमी निरखून पाहत असतो प्रत्येक गोष्टीचं, मी टिपत असतो प्रत्येक गोष्टीला. हल्ली प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू आहे ज्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईल जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा आला, फर्स्ट टाइम इंडियामध्ये मोबाईलचा इजाद झाला, त्याचा निर्माण झाला, त्याची साईज मोठी होती, पहिल्यांदा भारतात मोबाईल आला होता. एवढा मोठा मोबाईल, काळ्या रंगाचा मोबाईल, काळा एरियल त्याला, जाडजूड मोबाईल, एवढा मोठा मोबाईल माणूस खिशात घालून रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवला आहे. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल, हे चायनावाले कधी पण साईज बदलतात. आता निघाला टॅप, काही वर्षानंतर निघतील पाट्या. मोबाईल ज्या माणसाने तयार केला, त्याने विचार केला की मोबाईल्समुळे लोकांना सवलत होईल, लांबची माणसं जवळ येतील. विरुद्ध झालं, उलट झालं, काय झालं, मोबाईलमुळे महत्त्वाचं म्हणजे माणूस खोटं बोलायला शिकला, आईबरोबर, बहिणीबरोबर, मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, प्रत्येकाबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी लोकं जवळ होती, आपल्या घरात होती, ती दुरावली, ती लांब झाली, आणि जी लांब होती माणूस त्यांना जवळ करण्याच्या मागे लागला. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे, तुम्हालाही पटेल, तुम्ही पण बघता रोज दिवस रात्र, तुमच्या डोळ्यासमोरही घडतं. माझं ऑब्झर्वेशन आहे, मोबाईलचा फायदा कुणाला झाला, मोबाईलचा फायदा सगळ्यात जास्त कुणाला झाला, मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात बसमध्ये, रिक्षामध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, गल्लीमध्ये, कोपऱ्यामध्ये, सगळीकडे. रात्री 2 सुमार मी कार्यक्रमावरनं घरी चाललो होतो, गल्लीमध्ये एक प्रियकर आपल्या प्रियशीशी बोलतोय. रात्री 2 प्रियकरचा आवाज कसा येतो आणि रात्री 2 प्रियसीचा आवाज कसा आहे, दोघांचे संवाद काय चालतात, तो स्वतःच्या आवाजाला ॲडजस्ट करतोय. गल्लीमध्ये उभा आहे, कुणी त्याला बघतंय की नाही तो लोकांना पण हँडल करतोय. आणि मग दोघांचे संवाद काय रात्री 2 सुमार.
हॅलो हॅलो. रात्री 2 वाजता मुलीचा आवाज. काय ग, बोलतेस कुठून? बोलतेस कुठून? कठन म्हणजे कठन. चादरी चातन बोलते, चादरी चातन. काय ग, टाकल्या काय करतोय? माझ्या पप्पांना टाकल्या बोलू नकोस. आम्ही तुझ्याशी नाही बोलणार. अगे बोल ना. नाही बोलणार. अगं बोल ना. नाही बोलणार. ठीक आहे, नको बोलू. जानो जानो, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. किती किती करतोस? खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण. काय पण? काय पण? अशा काय पण? काय पण? 50 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. हल्लीची गाणी 1-2 महिने चालतात, नंतर लोक विसरून जातात. बघा, हल्लीच्या गाण्यांना काही एवढी मजा राहिली नाही. लोक एन्जॉय करतात. कुठलंही गाणं हिट झालं, कुठलंही गाणं हिट झालं की लोक खूप मजा करतात, खूप एन्जॉय करतात. आता मध्यंतरी एक गाणं आलं, शांताबाई. जेवढ्या पण शांताबाई होत्या, घरातनं बाहेर पडत नव्हत्या. शांताबाई हट मेल्या, शांत हट मेल्या. आता एक गाणं मी ऐकलं, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला या प्रेम वेडीला. भिकाऱ्याने ऐकलं. ट्रेन मध्ये स्पॉट बघून बाईच्या बाजूला उभा झाला आणि बाईला बघून निरखून गात होता. पप्पी दे गरीबाला यादी न दुबळ्याला. त्या बाईने एवढ्या पाप्या दिल्या, म्हणाले अजून देऊ का कवळी घरी विसरले. आनंदाचा सण आपण साजरा करतोय. काही लोक कार्यक्रमात बसतात, तुम्ही आज या कार्यक्रमात बसला, तुम्हाला कुठलंही गाणं आवडलं, तुम्ही दाद देताय, टाळ्या वाजवताय, वन्समोर करताय. जुन्या नव्या गीतांची ही लयलूट तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि तुम्हाला कुठलंही गाणं आवडलं, तुम्ही मनमुराद हसता, मनमुराद दाद देता. पण काही लोक अशा लोकांकडे गाण्याची फरमाईश करतात, त्यांना पिक्चरमधली गाणीच माहीत नसतात. आता सणासुदीचे दिवस चाललेत, आपल्या दारादारावर पैसे मागायला प्रत्येक माणूस येतो, गॅसवाल्यापासून सगळे येतात. परवा काही गोंधळी गोंधळ गात होते. आता गोंधळींचा आवाज हा पट्टीचा आवाज, मी काय गायक नाही आहे, पट्टीचा आवाज. ते जेव्हा गातात तर 10 लोक थांबून त्यांना आवर्जून पैसे देऊन निघून जातात. परवा काही गोंधळी गोंधळ गात होते, अचानक कोणीतरी त्यांच्याकडे पिक्चरच्या गाण्याची फरमाईश केली, तर गोंधळींची वाट कशी लागली, गोंधळी गातात कशी. इडा द्यावाला पिडा गावाला गोंधळ मांडला, आणि गोंधळ मांडला र देवा गोंधळ आलाया. एका माणसाला काय झालं माहित नाही, 100ची नोट खिशात न काढली, गोंधळी झाला. ये सब बंद कर. ओले ओले गा. ओले ओले काय रे, लोक सुके सुके बसले, पाऊस नाही पडणार साळ्या, काय ओले. अरे सायपलीवर काजोल का गाणं आहे, जब भी कोई लड़की देखू मेरा दिल दिवाना बोले. ओले ओले गा. 100ची नोट गोंधळीने खिशात घातली आणि चक्क ओले ओले गायलं. ऐका. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल बोले, मेरा दिल बोले हरमाज बाबा बोले बोले. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल बोले, मेरा दिल बोले हरमाज बाबा बोले बोले. हम मुंबई के वले वले, हम मुंबई के वले वले. गेले. आशाबाईंनी वयाच्या 60व्या वर्षी गाणं गायलं. 16 वर्षाची हिरोईनच्या तोंडून ते गाणं पिक्चराईज झालं. चित्रपटाचं नाव होतं कंपनी, गाण्याचे बोल होते खलास. आणि आशाबाईंना अवॉर्ड मिळाला, एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, फार मानाची गोष्ट आहे. कारण वयाच्या 60व्या वर्षी 16 वर्षाच्या हिरोईनच्या तोंडून ते गाणं हिट होतं. कंपनी चित्रपटातलं गाणं होतं खलास.
आमच्या गावामध्ये एक बाई उठताना बसताना जेवताना झोपताना 24 तास गायची, खलास 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 खलास. तिचा नवराच खलास झाला. शेजारच्या 85 वर्षाच्या म्हातारीने तिच्या तोंडून दिवस रात्र ते गाणं ऐकलं होतं. तिने तिला त्याच गाण्यात विचारलं, बाई तुझा नवरा कसा खलास झाला? आणि त्या बाईचा नवरा खलास झाला. तिने गाण्यातच सांगितलं तिचा नवरा का कसा कोणी कसा खलास केला. आधी म्हातारी म्हणाली, तुझा गो नवरा योग्याला, ऐसा कसा तुझा गो नवरा योगेला, काल तर बरा होता आज कसा मेला, कागो आजारी होता कागो ऍक्सिडेंट झाला, कागो आटेक आला असा कसा झाला, खल्लास खल्लास. ज्या बाईचा नवरा खाला झाला तिने गाण्यात सांगितलं, अगो रातचे पिऊन आला माझ्या नड्याव येऊन बसला, अगो रातचे पिऊन आला माझ्या नड्याव येऊन बसला, असा अकर्मचा यो मेला माझ्या डोक्यानं दांडू घातला, मग माझा बी डोका त्याच्यावरती फिरला, यो मच्छीचा कोयता त्याच्या मानेव मरला, खल्लास एकदम खला. धन्यवाद.